जळगाव भाजपा तालुका महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ सुचिताताई उमाळे यांच्या निवासस्थानी काल दिनांक 10 मार्च 2022 रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 125व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. सर्वप्रथम सौ सुचिताताई उमाळे तालुका भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य फार महान आहे. चूल आणि मूल यांच्या पलीकडे जाऊन विचार करून मुलींना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणून समाजामध्ये महिलांना त्यांच्या हक्काचं स्थान सावित्रीबाई फुले यांनी निर्माण करून दिले. स्त्री शिक्षणाच्या द्वारे सावित्रीबाई फुले यांनी महिलांना उघडून दिले, त्यामुळेच आज महिला उच्च शिक्षण घेऊन उच्च पदावर आहेत, असे मत भाजपा तालुका महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ सुचिताताई उमाळे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. तसेच कुमारी वैष्णवी उमाळे यांनी देखील सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर चरित्रावर प्रकाश टाकला. यावेळी कार्यक्रमाला भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. सावित्रीबाई यांची 125वी पुण्यतिथी साजरी करत आहोत आणि त्याबद्दल आता सावित्रीबाईंबद्दल सांगायचं झालं म्हणजे त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी 3 जानेवारी 1831 रोजी झाला. आता आपल्याला माहित आहे की सावित्रीबाईंचं कार्य किती अनमोल होतं, त्यांनी स्त्री शिक्षणासाठी किती अनमोल कार्य केलं. पूर्वीच्या काळी स्त्री शिक्षण म्हणजे अजिबातच महिलांना शिक्षणासाठी अजिबातच मुभा नव्हती. त्यांनी फक्त चूल आणि मूल एवढं सांभाळायचं आणि एवढ्यावरच स्त्री शिकली. स्त्री शिक्षण म्हणजे अजिबात मुलींना नव्हतं आणि ते घेऊन घेतही नव्हते समाजात. सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला. सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या शाळेत 6 मुली होत्या, पण नंतर ते मुलींची संख्या वाढत गेली. 40 ते 45 पर्यंत मुली जाऊन शिकल्या. ज्यावेळेस सावित्रीबाई या मुलींना शिक्षणासाठी शिकवण्यासाठी बाहेर पडत होत्या त्यावेळेस त्यांच्यावर शेण, माती, दगड, गोटे सगळंच काही फेकलं गेलं. त्यावेळी सावित्रीबाई आपल्या सोबत 2 साड्या घेऊन जात होत्या. एक साडी ते आपल्या शाळेमध्ये जाऊन बदली करायच्या, कारण की त्यांना असं वाटायचं की आपला जो प्रभाव आहे तो मुलांवर वाईट पडू नये, मुलींवर वाईट पडू नये. यासाठी ज्यावेळी त्या पहिल्यांदा स्त्री शिक्षणासाठी घराच्या बाहेर पडाल्या तेव्हा काही उन्मटांनी तर त्यांना खली आली, जग बुडना धर्म बुडाला अशी भाषा वापरली. पण सावित्रीबाई ह्या डगमगल्या नाही, त्यांनी आपल्या स्त्री शिक्षणाचं अनमोल कार्य सुरूच ठेवलं. आणि सर्वप्रथम सांगायचं झालंच म्हणजे आज त्यांच्यामुळेच सर्व स्त्री शिक्षण मिळालं आहे आणि सर्व महिला आहे त्यांच्यामुळे सर्व क्षेत्रात त्यांनी प्रगती केली आहे. आता सांगायचं झालंच म्हणजे देशाचं सर्वात प्रथम समजला जाणारा नागरिक म्हणजेच राष्ट्रपती केवढा मोठा मान तोही एका स्त्रीने मिळवला केवळ माझ्या सावित्रीमाईमुळे. खरंच माझ्या सावित्रीमाईचं कार्य हे अनमोलच होतं. अशा सावित्रीमाईला आज त्यांच्या पुण्यतिथी दिनी त्रिवार अभिवादन करून मी माझी आणि शेवटी त्या मी सुचिता उमाळे भाजपा महिला अध्यक्षा सावित्रीबाई फुले निमित्त सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना विनम्र अभिवादन करते. त्यांच्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ह्या समाजातील एक भारतातील पहिल्या ज्ञान शिक्षिका झालेल्या आहेत. त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढलेली आहे आणि मुलींच्या शिक्षणासोबतच त्यांनी अंधश्रद्धा आणि त्यासोबत त्यांनी समाजसेवेचं काम केलेलं आहे. आरोग्याविषयी जागरूकता, अंधश्रद्धा निर्मूलन आणि महिलांच्या विधवा पुनर्वसन असे अनेक महिलांविषयी त्यांनी खूप कामं केलेली आहेत. त्या पहिल्या अशा महिला आहेत की त्यांनी महिलांची जागरूकता आणलेली आहे. जर आज पहिली महिला पायलट असेल, पहिली महिला पोलीस असेल, पहिली महिला राष्ट्रपती असेल, पहिली महिला पंतप्रधान जी भारतात झालेली असेल, ती सर्व योगदान सावित्रीबाई फुले यांनाच जातं. जर आज मी जे काही 2 शब्द बोलत आहे इथे ते त्यांच्याचमुळे, कारण त्या ज्या काळात ज्या त्या शिक्षिका झालेल्या होत्या त्या काळात महिलांना चूल आणि मूल याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच घराबाहेर पडण्याची सुद्धा मुभा नव्हती आणि शिक्षण तर फारच दूरची गोष्ट होती. जेव्हा त्या महात्मा फुलेंनी त्यांना शिक्षणाचे धडे दिले आणि त्यांना शिकवायला मुलींना शिकवायचा मार्ग दाखवला तेव्हा त्यांनी ते स्वतः स्वीकारून त्या घराच्या बाहेर पडल्या आणि महिलांचे वर्ग चालू केले. त्यांच्या वर्गात मुलींना पाठवायला खूप लोक कमी धावत, कारण त्यावेळी मुली शिकणे म्हणजे पापी पाप समजल्या जायचं मुलींना शिकवण्याच्या बाबतीत. आजही तसे पद्धती खेड्यापाड्यात आहेत, मुलींना फार कमी शिकवलं जातं, पण कारण की सावित्रीबाईंचं ज्ञान तिथपर्यंत अजून पोहोचलेलं नाही
कारण त्यांची माहिती आणि पुस्तक पण मुलींना काही म्हणजे पुस्तक पोथी पारायण शिकवल्या जातं. पण मला असं वाटते आजच्या काळात सावित्रीबाईंचं पारायण लावलं पाहिजे, गावागावात त्यांच्याविषयी बोलल्या गेलं पाहिजे. 7 दिवस महात्मा फुले आणि सावित्रीबाईंविषयी असे पारायण 7 दिवसांचे कार्यक्रम झाले पाहिजेत. तर खरी श्रद्धांजली त्यांना हीच असेल असं मला वाटते. एमसीएन न्यूज करिता कुमारी वैष्णवी उमाळे, सामोद.